नमस्कार, मी निकेत खामनकर आणि आपणा सर्वांचे आपल्या जय किसान या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आज दिनांक 8 सप्टेंबर 2024. मित्रहो, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे की राज्यात 3 महिने सोयाबीन पिकाची जी खरेदी आहे ती हमीभावाने होणार अशी घोषणा आपल्या राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी केलेली आहे. तर या संदर्भातच आपण सविस्तरपणे माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा. सोबतच आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आताच्या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून साईडला असलेल्या बेल आयकॉनला नक्की प्रेस करा. मित्रहो, गेले बहुतांश दिवसापासून आपण पाहत आहोत की सोयाबीन पिकाचे जे बाजारभाव आहे हे दबावत आहे. सोयाबीन पिकाचे जे बाजारभाव आहे हे हमीभावापेक्षा खाली गेलेले आहे. सध्या मार्केटला आपण पाहतो की सोयाबीनला हमीभावापेक्षा कमी दराने भाव मिळताना पाहायला मिळतो आहे. अशामध्ये शेतकऱ्यांकडून एक मोठी आणि महत्त्वाची मागणी होत होती की सोयाबीन पिकाची जी खरेदी आहे ती हमीभावाने व्हायला पाहिजे. तर या संदर्भात एक सकारात्मक निर्णय होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. या संदर्भातली जी काही माहिती आहे ती राज्याचे कृषीमंत्री श्री धनंजय मुंडे यांनी ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी दिलेली आहे. तर आता ते आपण सविस्तरपणे जाणून घेऊया. तर मित्रहो, धनंजय मुंडे जे आपल्या राज्याचे कृषीमंत्री आहे त्यांचं जे अधिकृत ट्विटर हँडल आहे त्यांच्यावर त्यांनी ही माहिती दिली आहे. यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की केंद्र सरकारकडे केलेल्या मागणीनुसार महाराष्ट्रात 90 दिवसासाठी किमान हमीभावाने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. केंद्राच्या समर्थन मूल्य योजनेअंतर्गत सोयाबीन व उडीद ही 2 पिके किमान हमीभावाने खरेदी केंद्रामार्फत खरेदी करण्यात येतील. सोयाबीन खरेदीसाठी किमान 4,892 रुपये प्रति क्विंटल इतका दर निश्चित करण्यात आला आहे. खाद्यतेल, सोया मिल्क, सोया केक इत्यादी उत्पादने आयात करण्यावर शुल्क लावावे. तसेच सोयाबीन निर्यातीसाठी प्रति क्विंटल किमान $50 इतके अनुदान द्यावे. याबाबत देखील केंद्रीय कृषीमंत्री माननीय शिवराजसिंह चौहान यांच्याशी चर्चा झाली असून यावर सकारात्मक निर्णय झाल्यानंतर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अधिकचा आर्थिक लाभ मिळणार आहे. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना लाभ मिळून देणाऱ्या या निर्णयाचा मनापासून आनंद होतो आहे. याबद्दल केंद्रीय कृषीमंत्री माननीय शिवराजसिंह चौहान, तसेच राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेसाहेब, उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीससाहेब, उपमुख्यमंत्री माननीय अजित पवारसाहेब यांचे मनपूर्वक आभारसुद्धा ट्विटरच्या माध्यमातून कृषीमंत्र्यांनी मानलेले आहेत.